नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहूया. मात्र पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आपटे रोडवर सरोज सदन या बंगल्यात घुसून चोरट्यानं तब्बल 4 तास वृद्ध जोडप्याला ओलीस ठेवल्याची घटना घडलेली आहे. पुण्यातल्या एका परिसरात राहत्या घरात हा प्रकार घडलेला आहे. चोरट्यांनी राहत्या घरात एका वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवलंय. 1-2 नव्हे तब्बल 4 तास या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवण्यात आलंय. यानंतर चोरट्यांनी सुमारे 6 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने लुटून नेलेले आहेत. काही रोख रक्कम लुटून नेलेली आहे. आणखी पैशाची मागणी करणाऱ्या चोरट्यानं चक्क या जोडप्याचा जो ड्रायव्हर होता त्याला सोबत घेऊन मुंबईच्या कार्यालयातून पैसे घेण्यासाठी मुंबई गाठली होती. तोपर्यंत या जोडप्याला इतर 3 चोरट्यानं बंदुकीच्या धाकानं ओलीस ठेवलं होतं. मात्र अखेर संयम संपल्यानं या जोडप्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि चोरटे घाबरून पसार झाले. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. वैभव, हा सगळा काय प्रकारे, खरं तर सुसंस्कृत असं पुणे म्हटलं जातं, मात्र पुण्यामध्ये एका पाठोपाठ एक खुनाच्या हत्येच्या घटना घडत आहेत आणि आता तर एका स्वतःच्या राहत्या घरात एका दाम्पत्याला 4 तास ओलीत ठेवण्यात आलं. सुवर्ण, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. पुणे पोलिसांनी पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे, कायदा सुव्यवस्थेचे कसे 3-13 वाजवले त्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. एकीकडं शहरांमध्ये खुनाची मालिका सुरू आहे, दुसरीकडं आपटे रोड जो पुण्यातला प्रचंड वर्दळीचा रस्ता समजला जातो, फर्ग्युसन कॉलेजचा किंवा फर्ग्युसन रस्ता जो आहे त्याची मागची बाजू बालगंधर्व आणि फर्ग्युसन रस्त्याच्या मधला हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती असलेलं हे सरोज सदन आहे. या सरोज सदनमध्ये 2 दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याला, मुंबईतलं नावाजलेलं जोडपं आहे, छेडा हेमाजी छेडा, ज्यांच्या मालकीची कुर्ल्यामध्ये एक मिलसुद्धा आहे, तिथंच त्यांच्या मिलचं कार्यालय आहे, ते आपले नातेवाईक जे आहेत हेमजी खिमजी, हंस खिमजी यांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये आलेले होते. आणि ते इथं आलेले असताना 4 चोरट्यांनी या घरामध्ये घुसून बंदुकीच्या धाकानं या वृद्ध जोडप्याला सुमारे 4 तास ओलीस ठेवलेलं होतं आणि त्यांच्याकडे असलेले सगळे दागिने रोख रक्कम जी आहे ती घेतली ताब्यामध्ये आणि आणखी पैसे हवेत अशी मागणी त्यांच्याकडे केलेली होती. आपल्यासोबत आपला ड्रायव्हर आणि एक काळजी वाहक महिला घेऊन हे जोडपं पुण्याला आलेलं होतं. या सगळ्यांसमोर हा प्रकार जो आहे तो घडत होता. हंस खिमजी हे सुद्धा त्यांच्या सोबत होते जे इथेच राहतात. त्यांचा हा बंगला आहे आपटे रोडवरचा आणि त्यांना भेटायसाठी हे छेडा दाम्पत्य मुंबईहून पुण्याला आलेलं होतं. इथं आल्यानंतर चोरट्यांनी 6 लाख रुपये आणि हिऱ्याचे दागिने जेव्हा घेतले त्यानंतर आणखी पैसे पाहिजेत म्हणून या जोडप्याकडं सातत्यानं तगादा लावला, त्यांच्या डोक्याला बंदूक लावलेली होती आणि त्यानंतर आणखी पैसे हवे असतील तर ते मुंबईच्या कुर्ल्याच्या कार्यालयातून तुम्हाला मिळतील असं या जोडप्यानं सांगितल्यानंतर या चोरट्यांनी त्या पुढचं पाऊल टाकलं आणि 3 जण इथेच थांबले. एक चोरटा जो आहे तो या जोडप्याची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन थेट मुंबईला पोहोचला होता. मात्र दरम्यानच्या काळात जवळपास 3-4 तास हा सगळा ताण सहन करत असलेल्या या जोडप्याचा संयम सुटला आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. हा आरडाओरडा केल्यानंतर जे 3 जोडपे इथं होत 3 चोरटे इथं होते ते घाबरले आणि त्यांनी पळ काढला या बंगल्यातून. जो साथीदार त्यांचा चौथा मुंबईला गेलेला होता त्यालाही फोन करून सांगितलं की तू ती गाडी सोडून द्या आणि तिथून पळून जा. त्या चोरट्यानंही ती गाडी रस्त्यावरती थांबवली, ड्रायव्हरला धाक दाखवला आणि गाडी थांबवून तिथून तो चोरटा जो आहे तो पसार झाला. हा सगळा प्रकार तब्बल 4 तास पुण्याच्या मध्यवर्ती भागात 4 तास तब्बल हा सगळा प्रकार सुरू होता. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. गिरीश बापट यांच्यावर खंडपीठानं ताशेरे ओढलेले आहेत. या घडीची अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. चौकशीत दोषी असलेल्या स्वस्त दुकानाचा रद्द केलेला परवाना ज्याचा निर्णय बापटांनी केला होता तो रद्द करण्यात आलेला आहे. 2016 मध्ये चौकशी स्वस्त धान्य दुकानदार दोषी धरले गेलेले होते. तहसीलदार आणि उपायुक्तांनी त्यांचा परवाना रद्द केला होता. रद्द केलेल्या दुकानदाराला बापट यांनी एक संधी दिलेली होती. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, हा सगळा काय प्रकारे, आता काय खंडपीठामध्ये सांगितलं गेलंय? सुवर्ण, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईतील एका स्वस्त धान्य दुकानाच्या गैरव्यवहाराबद्दल अनेक तक्रारी झाल्या होत्या आणि त्या तक्रारीबद्दल चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये तो स्वस्त धान्याचा दुकानदार दोषी आढळला आणि त्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. 3 अपिलामध्ये तो दुकानदार गेला होता. 3 अपिलांमध्ये त्याला दोषी धरून
त्याला दोषी धरण्यात आले आणि त्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर गिरीश बापटांनी विशेष बाब म्हणून त्या दुकानदाराला एक संधी द्यावी म्हणून तो जो त्याच्या विरोधात गेलेला निर्णय रद्द करून त्याला दुकान चालू करण्याची परवानगी दिली. मात्र आयोजक जो तक्रार करता होता त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देत अपिलामध्ये जो दोषी ठरलेला दुकानाचा परवाना रद्द झाला होता तो कायम केला आणि गिरीश बापटांनी जी संधी दिली होती त्यावर खंडपीठाने कडक ताशेरे ओढत पदाचा गैरवापर केला गेला आणि याबद्दल मंत्री महोदयांना त्यांनी समजही दिलेली आहे. एकंदरीतच आता तो परवाना रद्द झालेला आहे. ते दुकानाचा जो परवाना आहे तो रद्द आहे. त्यामुळं गिरीश बापटांनी जी काही परवानगी दिली होती दुकान पुन्हा सुरू करण्याची तो पदाचा गैरवापर असल्याचा ताशेरे जे आहे औरंगाबाद खंडपीठाने ओढलेले आहे. नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला अधिक माहिती देत होते. मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका खंडपीठानं गिरीश बापट यांच्यावर ठेवलेला आहे. आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. पुण्यातून पुढची बातमी. पुण्यामध्ये एकापाठोपाठ एक होणाऱ्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडालेली आहे. मागच्या 6 दिवसांमध्ये पुण्यात 8 खून झालेले आहेत, 8 हत्या झालेल्या आहेत. लष्कर भागामध्ये काल मध्यरात्रीही खुनाची घटना घडली. दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसान मारहाणीमध्ये झालंय. या झालेल्या मारहाणीत रफिक शेखचा मृत्यू झालेला आहे.